दारुगड़ भये दारुगड़। होम मिनिस्टर कोणाले बघ? होम मिनिस्टर चायला उशीर होतो। होम मिनिस्टर आज काम वाली बाई पण नाही। होम मिनिस्टर पदरा वरती सरकारी चा मोरनाच राहवा। संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। होम मिनिस्टर नमस्कार। जेमिनी कुकिंग ऑइल प्रस्तुत होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। भक्ती दत्तात्रय निळकंठ आणि उमेश लक्ष्मण प्रधान यांना भेटणार आहोत। ही दोन्हीही कुटुंब आता आज इकडे एकवटलेली आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया। पण त्याआधी नमस्कार। 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 कुठलं बालपण? मायखा। शाळा? अबुज एज्युकेशन सोसायटी। आणि घरी कोण कोण? मोठ्या चार तीन बहिणी आई वडील। माझा ओळख करून देता सगळ्यांची? द्या। माझी आई। नमस्कार। माझी मोठी बहीण। नमस्कार। माझी माझे सासू। नमस्कार। माझे सासरे। नमस्कार। माझे आजोबा। नमस्कार। माझी आजी। नमस्कार। माझी दोन नंबरची बहीण आहे। नमस्कार। तीन नंबरची बहीण, तिचे हजबंड। नमस्कार। तिची डॉक्टर स्वरा। आणि बाकी सगळे। नमस्कार सगळ्यांना। आणि बाकी सगळे मध्ये ते नाही आले? हा आहेत ना ते, पण ते उखाणा घेतल्याशिवाय आम्ही बोलवणार नाही त्यांना। अंबेमध्ये जंगावर हिरे हिरे मोत्यांचे सास उमेश रावणचं नाव घेते होम मिनिस्टर आहे आज। अरे वा, बोलवा मग त्याला। या या नमस्कार। नमस्कार। तुमचं बालपण कुठलं? लोणावळा। लोणावळा? अरे काय मस्त ठिकाण आहे हो। वा वा, तिथेच बालपण गेलं? हो। आणि मग तिथे कुठे लोणावळ्यात? लोणावळ्यात वाकसई देवघर म्हणून मामाचं गाव आहे। मामाच्या गावी झालं, नंतर मग माझ्या गावी झालं, म्हणजे लहानपण मामाकडे गेलं आणि नंतर अर्ध माझ्या गावी झालं। पण लोणावळ्यात कुठे राहता तुम्ही? वाकसई देवघर एक गाव आहे लोणातून थोडंसं एक 4 किलोमीटर पुढे। घरी कोण कोण? आई, बाबा, मोठा भाऊ, त्याची फॅमिली। काय करायची आई बाबा? शेती करतात नॉर्मली। शेती फार्मर हो। कसं गेलं बालपण तुमचं? मजेत एकदम। मजेत? सायकल वगैरे चालवली? भरपूर। पडली पण आहे? हां पडली पण आहे सायकल। तुमच्या बालपणी पण बरेच किस्से असतील ना। शाळा कुठली? माझी वाकसई देवघरला होती आणि तिथे थोडंसं नॉर्मलच गेलं। मामा थोडे स्ट्रिक्ट होते माझे आणि मग माझ्या रिअल माझ्या वडिलांच्या घरी थोडीशी मस्ती खूप वाढली तिकडे। काय की एक स्ट्रिक्ट फॅमिलीतून मग एकदम खुल्लास जागेत गेल्यानंतर थोडंसं मस्ती वाढली। काय बाबा कसा होता मस्ती करायचा? मस्ती त्याचं जीवन आहे ना, खूप त्यांनी हाला पेशिष्ट काढलेले खूप, म्हणजे असं त्यांनी स्वतःच्या इथं मुंबईमध्ये येऊन त्यांनी स्वतःच्या हिमतीवरती शिक्षण केलं। कारण मला काय साथ देता आली नाही ते त्याच्या शिक्षणाला, इतकं की त्यांनी फ्रूडवरती जीवन त्यांनी आज 7-8-10 वर्ष जीवन जगत आणि त्याचं शिक्षण त्यांनी पुरं करून या स्टेपला तो पुरा पुढं आला। अति त्रास घेऊन त्यांनी त्याने त्याचं शिक्षण पूर्ण। काय 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 म्हणजे स्ट्रगल होता खूप मुंबई? म्हणजे 10वीपर्यंतच गावी शाळा होती, तिकडनं मग कॉलेजसाठी माझी मोठी बहीण आहे आता सध्या ती आली नाही आहे, तिचं का थोडंसं काम होतं त्यामुळे तिच्याकडे मी काढले दिवस। आणि नंतर मग कॉलेजला वगैरे खर्च लागायचा मग तो काढण्यासाठी पार्ट टाईम जॉब वगैरे आणि मग त्याच्यानंतर म्हणजे आणि आज म्हणजे कंपनीत चांगल्या प्रकारे एका पोस्टवरती उभा राहिलो। पण कुठे ना कुठे म्हणजे आईबाबांचा सपोर्ट होता, त्यांना वाटत असेल की मी सपोर्ट त्यांचा सपोर्ट नसेल, पण त्यांचा खूप काही सपोर्ट होता मला। इंग्लिशले मी कधीच ना दाखवलं नाही की मला खूप तुम्ही सपोर्ट करायला हवा आहे, पण एक एक्सपेक्टेशन होत्या की त्यांनी माझी काळजी घ्यावा, पण त्यांना ते पॉसिबल नाही झालं। पण मित्र चांगले मिळाले, फॅमिली सर्कल मिळाला आणि आता जी फॅमिली मिळाली आहे ती पण म्हणजे माझे रिलेटिव्ह आहेत आणि मला असं वाटलं नाही की म्हणजे सासू आहे किंवा बाकीचे लोक माझे वेगळे आहेत, म्हणजे मला असं वाटलं की परत नवीन फॅमिली पण तीच मिळाली। पण स्ट्रगल खूप केला
हो स्ट्रगल झाली थोडीशी जास्त झाली असतो असं प्रत्येकाच्या आयुष्यात असते. आता हा सगळा स्ट्रगल ऐकून काय वाटतं? माझ्या याच्यात माझ्या लाईफमध्ये आतापर्यंत कुठेच नाही आलं. पण त्यांनी खूप मेहनत केली आहे, कष्ट करून स्वतःच्या ताकदीवर आता ते उभे आहेत. हा असा हा मुलगा शोधला कसा? नशिबात होता तो भेटला. अरे वा, काय जत्रा होती गोडप देवची? पाटण डेपोत गणपतीला गेला होता त्यांनी, कसे भेट झाली? मी माझ्या एका मित्राला फोन लावत होती, तर चुकून ह्यांना फोन लागलेला. म्हणजे ऍक्च्युली मी त्या ऑफिसमध्ये ऐकायचं. लगेच त्यांनी बघितल्यावर ह्यांनी खो दिल्यासारखं सुरू झाले. काय झालं सांगा? आमच्या दोघांचे पण फॅमिली फ्रेंड आहेत म्हणून त्यांनी माझ्या बहिणीकडे आधी सांगितलेलं, तर माझी बहीण नाही बोलली तेव्हा. नंतर त्यांचे वडील आलेली घरी, तेव्हा पण माझी मम्मी नाही बोलली. नंतर मग माझी मोठी बहीण असते पुण्याला, तिच्या चुलत नंदेसाठी ह्यांचा स्टर बघायचा मोबाईलमध्ये नंबर सेव्ह केला, आणि तिला व्हॉट्सअपचा डी पी दाखवायचा होता ह्यांचा, म्हणून मग नंबर सेव्ह केला. त्यानंतर मग तो नंबर तसाच राहिला फोनमध्ये. मग एक दिवसच अचानक वॅकेशनमध्ये मित्राला फोन लावती, त्याचं पण नाव उमेशच, तर दोघांचं उमेश सेम झालं. तर चुकून ह्यांना फोन लागला, त्यांनी हे मीटिंगमध्ये होती, तर ह्यांनी थोड्या वेळाने फोन केला आणि मी सहज बोलायला लागली. आज कॅज्युअल फ्रेंड्स कसे बोलतात तसं. नंतर म्हणलं कोण उमेश, मीन्स कोण बोलतंय, असं त्यांचं रिॲक्शन होतं, बिकॉज दोघांचे नंबर अननोन होते एकमेकांसाठी तेव्हा. नंतर मग माझीच बोलणं चालू झाली की तुम्ही कसं मला फोन केला, का फोन केला, हे ते पण चुकी माझी होती, मी फोन लावलेला त्यांना आधी. बडबडला त्यांना? हो, हा थोडं रुडली बोलली, रुडली आणि मी पण थोडंसं बोललो आणि मग कटच झालं, म्हणजे आमचं बोलणंच थांबलेलं. पुढे पुढे असंच म्हणजे बाबांनी एक मुलगी बघितलेली कल्याणला, आणि ती पाहण्यासाठी गेलेलो, पण मला असं नाही वाटलं की म्हणजे माझ्यासाठी परफेक्ट आहे. आणि त्यानंतर मी जस्ट असा येत होतो ट्रेननी कल्याणवरून, आणि मी माहीत नाही मला कसं झालं, मीला फोन केला. तिचा फोन आला? हो. काय म्हणून? तिचा फोन आला कुठे? मी सांगितलं शिवाजी पार्कला बसली आहे, कॉलेजला नाही गेली वगैरे. मला म्हणतात मी कल्याण स्टेशनला आहे, मी येतो तिथे. मी बोलली ठीक आहे. मग नंतर मला म्हणतात मला शॉपिंग पण करायची. मग मला शॉक आला, शॉपिंग बापरे, आत्तापर्यंत कधी कोणाची केली नाही, मी सडनली हा व्यक्ती येऊन मला बोलते की शॉपिंग कर माझ्यासोबत, चल जस नक्षत्र मॉलला पाच मिनिटं भेटलो असं. आले हे? हो. कुठे? नक्षत्र मॉल. नक्षत्र मॉल म्हणजे आमची पहिली भेट नक्षत्र मॉलमध्येच झाली शॉपिंग निमित्ताने. मग आता त्याच्यानंतर घरी कधी कळलं? घरी मी मम्मीला एक दोन आठवड्यांनी सांगितलं. बरं, त्या नक्षत्र मॉल नंतर कायम भेटतच राहिला असाल ना? नाही असं नाही, मी नाही जास्त सगळं नाही आता. ते त्यांच्या मीटिंग्समध्ये नेहमी बिझी असतात. मग मग घरी घरी कोणी सांगितलं? मी सांगितलं माझ्या आईला. तुम्ही सांगितलं आणि तुम्ही? मी ॲक्च्युली सेम माझी सासू आहे तीच आईसारखीच आहे, त्यांच्याशी मी डायरेक्टली बोललो आणि ज्या म्हणजे ॲक्च्युली त्यांनी सांगितलं की थोडंसं घरामध्ये कोणाचं तरी अपोजिशन आहे म्हणजे की लग्नासाठी. तर मग माझी तीन नंबर बहीण लिटरली शी वॉज लाईक नाईच हे या वक्तीशी लग्न झाले हो आले आहेत ना ती काय आहे तिथे. नमस्कार, आता बरं चाललंय. पण नंतर झालं सगळं व्यवस्थित. नंतर मग परत तिने फोन केला त्यांना की नाही समजत नाही, काय सांगितलं की नाही करायचं वगैरे, तर परत ते थांबलेलं. नंतर मग त्यांचा परत फोन आला की मी थांबायला तयार आहे, किती वर्ष पाहिजे थांबायचे? किती वर्ष थांबला? नाही थांबले. नाही, तिचं ॲक्च्युली करिअर करायचं होतं आणि तिने इंटिरियर वगैरे केलेलं आणि तिला त्यानंतरून मग आर्किटेक्चर ॲडमिशन घ्यायचं होतं. तो पण त्यांना काही माहीत नव्हतं, पण मी पुण्याला वगैरे तिच्या आर्किटेक्चर ॲडमिशनसाठी गेलेलो, म्हणजे आम्ही बऱ्याच जागी फिरलेलो ॲडमिशनसाठी वगैरे, आणि तेव्हाच म्हणजे त्यांच्या फॅमिलीशी मी खूप क्लोज आलो. नाही पण मग प्रपोज कोणी कोणाला केलं? मी ऑब्विसली मिस केलेलं. तुम्ही? हो. कुठे? शिवाजी पार्क. नाही, शिवाजी पार्कला भेटल्यानंतर पुढे गेला. आता काय तारीख लग्नाची? 4 डिसेंबर. 4 डिसेंबर, व्हेरी गुड. साखरपुडा झाला? झाला. कुठे झाला? परिलला, माझ्या आजोबांच्या इथे. त्याच्यात सुद्धा काही किस्सा घडला की नाही? काय झालं होतं? मी भरभर भडकलेली त्यांच्यावरती. कोणावर? त्यांच्यावर. त्यांच्यावर? हो. साखरपुड्याला? हो. का? ऍक्च्युली आम्ही डिसाईड केलं की एकत्र जेवायला बसायचं नंतर सर्वांचं झाल्यावर. मी दोघांनी जेवायला बसायचं एकत्र असं तुम्ही आधी ठरवलं हो ना? शिवाजी पार्कात ती साखरपुड्याला तुम्हाला वाजलं बसायचं, इकडे तिकडे जायचं नाही असं ठरलं होतं. हां, पुढे काय झालं? मग त्यांचा एक फ्रेंड होता तिलक, तो आलेला. तिलक? हां हां. तर ते मी जस्ट माझ्या फ्रेंड्सला अटेंड करत होती खाली, तर ते मस्त वरती जेवायला बसले. हे हो, तिलक बरोबर, कारण तुमचा तिलक झाला होता. हां,
माझे जीजू वगैरे खाली येऊन मला टीस करायला चालू झालं की तुझ्या आधी बसला वगैरे काय म्हणजे काय डेंजर असं बसायला नाही पाहिजे हा मग मला राग आला मी केली तुम्हाला राग आला आणि तुम्ही काय केलं त्याच्यानंतर खूपच मोठं प्रकरण झालं अर्धा तास तिला म्हणवण्यातच गेलं सगळे लोक बघत होते हो बाहेर माझ्या फॅमिली सर्वांना समजलेलं काय आम्ही भांडतोय ते मग कधी नाही मीन्स त्यांनी तर नाहीच म्हणवलं मला नाही नाही तुम्ही निघून गेला हो मम्मी खाली आली माझ्या मम्मीने मला ओरडली की काय मी फक्त जेवायला तर बसलाय तू ठीक आहे जाऊ दे तिला कुठे राहतो मला सांगा बारीक बारीक अपेक्षा असतात किंवा गमती असतात त्यातनं केवढं काय काय घडत असतं मागे आता बक्षीस कोणा कोणाला मिळवून देणार पहिलं बक्षीस तिला आईला नाही अजिबात नाही पण नंतर पण तिलक भेटला का कधी हो नंतर एंगेजमेंटच्या नंतर ते निघाले तेव्हा हे त्यांना सोडायचं आलेले बाय तेव्हा परत हो आई शंभर मग काय नाही जस्ट सांगितलं माझा चांगला फ्रेंड आहे वगैरे पण आता लग्नाचं आमंत्रण तिलकला देणार आहात की नाही देणार आहात देणार देणार ना हो त्याला सांगा स्वतःचा डबा स्वतः घेऊ दे तू बाहेर गुडतो आपला जेव नाही नको बस पण आमच्या पंक्तीला बस हा लांब बस बाजूला नाही ना मध्ये नाही ना बस नाही ना त्या बाय नाहीचा स्वभाव बघा किती मस्त स्वभाव आहे जे काय ते रोखतो आता बक्षीस कोणाकोणाला मिळत आईला पहिलं बक्षीस आई दुसरं सासू तिसरं सासरे सासरे बुवा चौथं बहिणींना कोण मोठी बहीण बर पाचवं आजीला चला पाच बक्षीस आणि हा खेळ सहाव्या थरापासून बक्षीस सुरू करणार हा बघूया कोणाकोणाला बक्षीस मिळवून देणार पाच झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्या नमस्कार तुम्ही आधी सांगा की मुलाने लग्नानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे मुळात म्हणजे पहिले त्यांनी दोघांनी चांगलं राहावा आनंदी राहावा सुखाचा संसार करावा वा आम्ही गावी राहतो आमची काळजी घ्यावा गावी राहू आम्ही गावी राहतो हा त्यामुळे त्यांनी काळजी करायची आमची काळजी म्हणजे फोन करावा हा बस नक्की विचारावा बोला बाबा काय तुम्ही काय सल्ला देणार दोघांना मी त्यांना असा सल्ला देतोय की त्यांनी आपले त्यांची उंची जशी आता आतापर्यंत त्यांनी योजनेची उत्पन्नाची उंची वाढवली तसंच आता यापुढेही त्यांनी आमचा संसार चांगला थाटावा मस्त राहावा मुंबईमध्ये राहून शनिकावाने त्यांचं जीवन सुखी करावा घरची संस्कृती मग त्यांनी जपावा हे माझं म्हणून देतोय काही नाही त्यांनी छान राहावं दोघांनी आई वडिलांचा मान शर्मेने खाली जाईल असं काही छान हा चांगलं करून दाखवावं आणि सासू सासऱ्यांची वगैरे काळजी घ्यावी काय नाही जे आईने सांगितलं तेच सगळ्यांचा मान राखून संसार चांगला थाटायचा दोघांनी सर्वांनी व्यवस्थित राहावं लग्नानंतर सुद्धा जबाबदारी आपल्याला व्यवस्थित पार पाडावी काही नाही आत्तापर्यंत लाडोबा येतो घरचा म्हणजे भक्ती म्हणजे सर्वांची म्हणजे तिघी बहिणी तिन्ही जीजू खूप लाडात हे झालेली म्हणजे पप्पांनंतर तर लाड आणखी वाढले की आमची मुलगीच आहे ती तर एवढंच सांगायचं की आत्ता थोडी जबाबदारीने वाघ आणि घरी म्हणजे नवऱ्याशी बोलताना त्याला तो आदर देणं किंवा सासू सासरे आहेत सर्व तू व्यवस्थित सांभाळून घे एवढंच म्हणायचं नणंदबाई बोला हा माझा म्हणजे सर्वात छोटा भाऊ आहे तर लहानपणापासून म्हणजे आम्ही मुलासारखं प्रेम केलं त्याच्यावर तसंच त्यांनी लहानपणी जसा राहत होता तसंच आत्ता पण राहावं त्यांनी हाफ पॅन्ट घालून उद्यापासून फिरायला नाही 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 तसं नाही लहानपणी जेवढं प्रेम होतं ना तेवढंच प्रेम आत्ता पण राहावं त्याचं भावांबर म्हणजे काळजी करू नका राहणार आता खेळ खऱ्या खोट्याचा मी काही विधानं करणार त्या विधानावरती उत्तरं द्यायची आहेत पहिलं उत्तर तुम्ही देणार मग सासूबाई देणार सगळ्यात शेवटी तुम्ही आतापासून झेंडा काढू नका खाली ठेवा हा
ताई रागावली की मिस्टर तिची लगेच मनधरणी करणार लग्नानंतर. खोट खरं. अरे काय दोघांचं मत एकदम बरोबर आहे. काय सासूबाई तुमचं काय म्हणणं? लगेच समजूत काढणार बायकोची काय हो. हो हो तुम्ही का खोटं म्हणताय? नाही काढत. नाही नाही का हो? तिला वाटतं वाटतं तुमचा प्रॉब्लेम आहे. मग मी अशी भडकली असेल तर लगेच फोन ठेवून देतात. मग चांगलं करतात ना. नाहीतर आणखी 2 मिनिटांनी फोनच पेटायचा हातातला. पुढचं विधान. लग्नानंतर ताईच्या इच्छेसाठी मिस्टर नॉनव्हेज खाणं सुरू करणार. खोट खोट खोट. वाव. नाही म्हणजे नॉनव्हेज नाही. तुम्हाला आवडतं? हो मी जास्त नाही थोडंसं कधीतरी. हो ना. व्हेरी गुड. तुम्ही काळजी करू नका. खायचं असन तर त्यांची इच्छा, आपण कोणाला अडवत नाही. क्या बात आहे माऊली, केवढं मोठं मन आहे. काळजी करू नका. हां पुढचं पुढचं विधान. मिस्टर रविवारी अख्खा दिवस ताईसाठी देणार. खरं की खोटं? खोटं. खरं देणार 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 खरं. थोडंसं कामात असतो मी थोडंसं, आणि मी माझ्याकडून प्रयत्न करतो की जास्त वेळेला देईन. आणि पूर्ण वेळ थोडंसं वाटतं कठीण आहे, पण 50% देऊ. लग्नाच्या आधी 8 मिनिटात नक्षत्र मॉलला पोहोचला होता. आता तुम्हाला वेळ नाही. मखर. संसार कसा होणार? संसार कसा होणार? बायकोला वेळ नाही दिल्यावर संसार एकटा करणार आहे ना. मग तेच मी म्हणतोय. कळलं का? वेळ द्यायचा रविवारी. खरं खरं. हा तुमचं काय खरं नाही. कळलं का? दोघेही हसत राहा असं म्हणत झी मराठीकडून हा आहे तुमच्यासाठी. आणि केपर यांच्याकडून जी सदिच्छा भेट. नमस्कार. 2 मिनिट थांबा जरा, ह्यांना विचारतो. तुमच्या 3 अपेक्षा सांगाव त्यांच्याकडून. माझ्या मला टाइम द्यावा. वेळ द्यावा. मान्य आहे? हो. नाही नाही द्यावा म्हणजे पूर्ण करणार की नाही करणार? हो करणार. एक दुसरी अपेक्षा. अजय मीन्स त्यांना जास्त लोकांना माणसांमध्ये राहायला नाही आवडत. माणसांमध्ये? कुठल्या जनावर? माणसांमध्ये इन द सेन्स जास्त मिक्सअप नाही होत कोणासोबत. अच्छा मला वाटलं ह्यांना माणसांमध्ये नाही प्राण्यांमध्ये आवडतं. काय तर तुमचं काय म्हणणं आहे की त्यांनी माणसं? आमची फॅमिली माझी फॅमिली अशी की मीन्स आम्ही फॅमिली पिकनिक असते वर्षातून एकदा वगैरे. तू सगळे सॅटर्डे संडे एकत्र एन्जॉय वगैरे करतो. त्यांनी त्यांच्यामध्ये वर्क इन प्रोग्रेस चालू आहे. सुरुवात चालू आहे आणि मला वाटतं गाडी लवकर येईल जाग्यावरती. हळूहळू हळूहळू येईल. लग्नानंतर काय? हो लग्नानंतर मग थोडंसं त्यांच्यात मिसळायला सुरुवात चालू आहे. आताच चालू आहे म्हणजे होईलच. ऑलमोस्ट होईल होईल. तिसरी? नाही बस. दोनच अपेक्षा? हो. तिसरी काही अपेक्षा नाही? नाही. व्हेरी गुड. तुमच्या सांगा 3 अपेक्षा. ॲक्च्युली लग्नाला ज्यांचा मला म्हणजे प्रतिकार होता की तिचं करिअर वगैरे आहे, तर तिने तिचं ते करिअर करावं. मी तर मला पण करिअर करायचं, पण माझं प्रायोरिटी तिची करिअरची आहे. आणि त्याचबरोबर तिने मला माझ्या करिअरमध्ये सपोर्ट करावा, जे तिला मी ज्यावेळेस आम्ही शिवाजी पार्कला बसलो त्यावेळेस सांगितलं की आपल्या दोघांमध्ये हा टर्म्स असेल की तू तुझं करिअर करायचंच आहे, बरोबर मला सपोर्ट करायचं आहे आणि मी तुला करिअरमध्ये सपोर्ट करणार. म्हणजे ह्या 2 गोष्टी तिच्याकडून एक्सपेक्टेड आहेत. तुम्ही सांगा ती अपेक्षा पूर्ण करणार का? हो करते मी त्यांना हेल्प. अजूनही करते. नाही हेल्प नाही, तुमच्याही करिअरमध्ये वाढ व्हायला पाहिजे. तुम्ही बघ दुसरी. ॲक्च्युली दोनच ह्याच 2 माझ्या अपेक्षा तिच्याकडे. आणि माझ्या फॅमिलीतली लोक थोडीशी म्हणजे आपण बोलतो शेतकरी फॅमिलीतून आहे मी. आणि नंतर मी आता मुंबईला आलो, मुंबईचं कल्चर अडॉप्ट केलं कारण की मी पण एक फार्मा कंपनीत काम करतो. पण माझ्याकडे दोन्ही बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे मला, तर त्यात तिने सूट व्हावं. कारण की ती फॅमिली माझी एक शेतकरी फॅमिली आहे आणि इथली फॅमिली म्हणजे मॉडर्न फॅमिली. दोघांमध्ये तिने काय मान्य आहे का? तराजूचा काटा बनायचं असंच राहायचंय. कधी इकडे नाही कधी तिकडे नाही, दोन्हीकडे तो बॅलन्स सांभाळायचा आहे. तुम्ही त्यांच्या घरच्यांना काय विश्वास? घरच्यांना ॲक्च्युली माझी फॅमिली मी फॅमिलीपासून खूप दूर राहिलेलो आहे आणि त्यांची फॅमिली खूप जवळ आहे, त्यामुळे जेवढं प्रेम माझ्या फॅमिलीला देतो देऊ शकलो नाही ते तर त्यांना देणारच आहे. बरोबर दोन्ही फॅमिलींना मला प्रेम द्यायचं आहे कारण की आता मी 30 वर्ष माझ्यासाठी जगलो आहे, आता पुढचे वर्ष मला दोन्ही फॅमिलीसाठी जगायचं आहे. व्हेरी गुड. तुम्ही काय सांगाल तुमच्या सासरच्या?
आमच्याकडे पण लक्ष द्यावं. घरी यावं कधी पण. तुम्ही घरी यावं, आमच्याकडे लक्ष द्यावं सोबत. आणि काळजी करू नका. हो तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहा. लक्ष्मीच्या पावलानं ही आता सून तुमच्या घरात येते आहे, त्यामुळे बघा घरात आणखी नव्या नवे खूप छान बदल होत जातील. सगळे आत्ता एकत्र आहात तसंच राहा. नणंदबाई तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. हां, आजपर्यंत मुलाप्रमाणे प्रेम केलंय, आता लेख घरात येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही नणंदबाई किंवा नणंदगिरी न दाखवता घरातल्या या ताईला या गृहलक्ष्मीला आपलं मानून सगळ्यांनी दोन्ही कुटुंबांनी एकत्र राहून आनंदानं गुण्यागोविंदाने सगळे नांदा असं म्हणत आजचा भाग इथे संपत असताना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी अभिनंदन. आणि ताईला तथास्तू पुणे यांच्याकडून देऊया ही पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन जेमिनी कुकिंग ऑइल प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.